गाइस म्यूट योर साउंड, आवाज तुमचा बंद करायचा आहे. तन्मय कोणाचा आवाज चालू बाळांनो प्लीज एव्हरीबडी. सो वेलकम एव्हरीवन, पुन्हा सगळ्या सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. आपण घेणार आहोत नेक्स्ट लेसन टू फॅबल्स. फॅबल्स, सो व्हॉट आर द फॅबल्स, याला लघुकथा म्हणतात. फॅबल्स म्हणजे काय? सो फॅबल इज अ व्हेरी शॉर्ट स्टोरी युजुअली विथ ॲनिमल कॅरेक्टर्स ऑर इवन इनॲनिमेट थिंग्स दॅट स्पीक. या फॅबस मध्ये लघुकथेमध्ये काय दिलेलं आहे की छोट्या छोट्या स्टोरीज असतात, छोट्या गोष्टी असतात ज्यामध्ये एखादा प्राणी किंवा एखादी इनॲनिमेट, इनॲनिमेटचा अर्थ काय होतो, इनॲनिमेटचा अर्थ काय होतो तर निर्जीव वस्तू. लक्षात घ्या, इनॲनिमेट म्हणजे काय? निर्जीव वस्तू. इनॲनिमेट म्हणजे निर्जीव वस्तू, लक्षात घ्या. तर ती बोलताना दाखवलेली आहे त्यांनी, अॅनिमल किंवा निर्जीव वस्तू बोलताना दाखवलेली आहे. फॅबल लघुकथा या आहेत. सो फॅबल युजली एंड्स विथ अ मेसेज, आणि याच्या शेवटी काय असतं, एक मेसेज असतो, संदेश असतो किंवा मोरल असतो, तुम्हाला काहीतरी चांगला उपदेश या ठिकाणी केलेला असतो. इट टेल्स यू अबाउट द वेज द वर्ल्ड वेज ऑफ द वर्ल्ड अँड हाऊ वन शुड बिहेव इन अ सोसायटी. इन सोसायटी, तर सोसायटीमध्ये आपण कसं वागलं पाहिजे. सोसायटीमध्ये आपण कसं वागलं पाहिजे याबद्दल आपल्याला ते फॅबल्स सांगत असतात. ओके, आणि जग कसं आहे ते तुम्हाला सांगितलेलं जातं, राईट. These two fables come from Aesop. Aesop is what? He is a famous Greek storyteller. And he has the first person is believed to write these fables. His stories were told and retold in many countries according to their own local conditions. Here the story of the town mouse and country mouse is retold in English style. Okay, so let's see guys. काय सांगितलं या fables मध्ये, we'll see. एक इंग्लिश टाउन माऊस आणि कंट्री माऊस. कंट्री म्हणजे खेडेगाव, खेडेगावातला एक माऊस उंदीर, आणि त्याबरोबर काय सांगितलेलं आहे तिथे, एक शहरातला उंदीर यांची गोष्ट सांगितलेली आहे. हे वेगवेगळे प्रकार आहेत बघा, फोक टेल्स, पॅराबल्स, हॉरर स्टोरी, फेरी टेल्स, डिटेक्टिव्ह स्टोरी, मायथॉलॉजी, रिअलिस्टिक अनेकडोट, चाइल्डहुड स्टोरीज, पॉलिटिकल, इकडे फॅबल, सायन्स फिक्शन, फॅन्टसी, हिस्टॉरिकल, ॲडव्हेंचर, विट अँड ह्युमर, रोमॅन्टिक, स्कूल स्टोरीज, सोशल स्टोरी विथ ट्विस्ट, ट्रॅजेडी, कॉमेडी, या सगळ्या स्टोरीचे काय येतात, दीज आर द टाइप्स ऑफ द स्टोरी. गेटिंग? परत सॅटायर, कॉमेडी, ट्रॅजेडी, मोरल, इन्स्पायरिंग, इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल अँड कॉमिक. गेटिंग गाईस? चलो. सो द टू फ्रेंड्स अँड द बियर. फर्स्ट फॅबल, तुम्हाला दोन फॅबल दिले इथे. द फर्स्ट इज टू फ्रेंड्स अँड अ बियर. मी मागे तुम्हाला वाचायला सांगितलं होतं, मेनी ऑफ यू रेड व्हेरी गुड, बट काही मुलांचं थोडस प्रोनाऊन्सिएशन इकडे तिकडे होत होतं. लेट्स सी गाईस कुठे तुम्ही मिस्टेक केलं. टू फ्रेंड्स वेर ट्रॅव्हलिंग टुगेदर थ्रू अ वूड वेन सडनली दे कम अक्रॉस अ बियर. दोन मित्र चालले होते जंगलातून. वूडचा अर्थ काय होतो या ठिकाणी? जंगल. लक्षात घ्या, वूडचा अर्थ काय होतं? जंगल होतं. वूडचं लाकूड होत नाही, वूडचा अर्थ होतो जंगल, ठीक आहे, किंवा रान म्हणू आपण त्याला. तर त्या ठिकाणी जय अवॉर्ड आता आलेला आहे. तर दोन मित्र त्या ठिकाणी चालले होते, तेवढ्यात समोर त्यांच्या कोण आलं बाळांनो, बघा त्यांच्या समोर कोण आलं तर एक अस्वल आलं, बेअर आलं, अस्वल आलं, बियर आलं. द बियर सॉ द ट्रॅव्हलर अँड रश्ड आउट अपॉन देम. त्याने या दोघांना बघितलं आणि त्यांच्याकडे धावत निघाला, धावत यायला, त्यांच्या समोर धावत तो आला, किंवा त्यांच्या समोर पटकन म्हणजे तो रश्ड आउट अपॉन देम, त्यांना तो त्यांच्याकडे आला तो पटकन. वन ऑफ द ट्रॅव्हलर, त्या दोघांपैकी जो एक ट्रॅव्हलर होता, वन ऑफ द ट्रॅव्हलर वॉज गुड ऍट क्लाइम्बिंग ट्रीज. तर जो तो दोन मित्रांपैकी एक व्यक्ती जो होता ना, जो प्रवासी होता, एक तो झाडावर चढण्यामध्ये चांगला होता, त्याला झाडावर चढण्यामध्ये तरबेज होता, त्याला माहित होतं झाडावर चढायचं. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच ऑफ अ नियर बाय ट्री अँड हाईड हिमसेल्फ अमंग द लीव्स. HID हाईड होतं. तुम्ही बऱ्याच मुलांनी हिड हिड वाचलं ते, असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, हळूहळू शिकाल तुम्ही मुलं. सो काय केलं त्याने, तो झाडावर चढला, दुसऱ्या मित्राची वाट न पाहता, त्याला कुठल्याही प्रकारे न सांगता, काही नाही, तो आपल्या पटापटावर झाडावर चढला. आणि त्याने काय केलं, होल्ड ऑफ द झाड, झाडाची फांदी पकडली, झाडावर चढला, आणि त्याने पानांमध्ये स्वतःला लपवून घेतलं, हाईड. दी अदर डीड नॉट नो वॉट टू डू. ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ देअर अॅनिमल्स. सो ही थ्रीव हिमसेल्फ फ्लॅट अपॉन द ग्राउंड विथ हिज फेस इन द डस्ट. दुसऱ्या माणसाला काही सुचलं नाही प्रवासाला काय करावं, पण त्याने माहित होतं की जे काही अस्वल असतात हे मेलेल्या प्राण्याबद्दल काही काळजी, मेलेल्या प्राण्याला काही खात नाही, काही त्यांना ते त्रास देत नाही,
त्यामुळे त्याने नाटक केलं मरण्याचं आणि चेहरा तोंड असं जमिनीकडे लागून तो त्या ठिकाणी गप्पपणे पडून राहायला निश्चित पडला. द बिअर कमिंग अप टू हिम पुट इट्स मझल क्लोज टू हिज इयर अँड स्निफ्ड द स्निफ्ड बट ही मे ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डीड नॉट इवन ब्रीथ. At last, the growl shook its head and slouched off. Then the fellow in the tree came down with his comrade and laughing said, "What was this, Master Breen whispered to you?" He told me, said the other, "Never trust a friend who deserts you at a pinch." So, काय झालं तो जो बियर होता तो त्याच्या ठिकाणी आला, त्या असोल त्या जवळ आला, त्याने बघितलं, त्याला वाटलं की हा मेलेला आहे, तो निघून गेला. तो जसा निघून गेला असल तसं हा झाडावरून खाली आला. कोण आला झाडावर खाली? तो जो पहिला मित्र होता तो पहिला मित्र खाली झाडून खाली आला आणि त्याने विचारलं, अरे काय तुझ्या कानामध्ये त्याने काय खुसफुस केली, बरोबर, कानामध्ये काय खुसफुस केली अस्वलाने. तर तो म्हणाला, अस्वल काय म्हणाला की नेव्हर, कुठलाही तुझा जो मित्र तुला संकटात सोडून जातो, जो मित्र तुला संकटात सोडून जातो त्याच्यावर विश्वास ठेवू नको. लक्षात घ्या, कारण बरेच लोक असे असतात जे तुम्हाला संकटात सोडून मोकळे होऊन जातात आणि तुम्हाला एकट्यानेच बघा दिसतं तुम्हाला अशा प्रकारचं आहे. त्या ठिकाणी ही एक छोटीशी फर्स्ट फॅबल आपण पाहिलेला आहे. आपण जाऊया दुसऱ्या फॅबल कडे. द टू माऊस अँड द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. ओके, चलो, सो लेट्स सी द अदर फॅबल. द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. टाउन माऊस म्हणजे आपण म्हणतो त्याला शहरातला उंदीर, कंट्री माऊस म्हणजे गावचा उंदीर. कंट्री म्हणजे गाव, खेडेगावात म्हणतात त्याला, गावठी वगैरे की खेडेगावी असं लोक म्हणतात, असं बोललं नाही पाहिजे आपण. ओके, वन्स अपॉन अ टाइम अ टाउन माऊस वेंट ऑन अ विजिट टू हिज कझिन इन द कंट्री. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. रस्टिक म्हणजे काय दिले तुम्हाला इथे? रुरल लिव्हिंग, एकदम गावातला होता तो. He loved his town friend. He gave him a hearty welcome. Beans, cheese, bread were all he had to offer, but he offered them freely. The town mouse rather turned up his long nose at his simple country fare and said, "I cannot understand, cousin. How can you put up with this poor food? But of course you cannot expect anything better in the country. Come with me and I will show you how to live. When you see town life, you will wonder how you could ever live in the country." तर काय झालं होतं बघा, हा शहरातला जो उंदीर होता तो गावाकडच्या उंदराकडे गेला होता. त्याचा मित्र होता तो, कझिन होता तो त्याचा ऍक्च्युली. तर तिथे गेल्यानंतर त्याला मस्त त्याचं वेलकम केलं, त्याला खायला प्यायला दिलं, पण तरी सुद्धा तो म्हणाला, अरे तू कसा काय राहू शकतो गावामध्ये, गावामध्ये काय भेटतं तुला, हेच खायला भेटतं, चल शहरामध्ये चल, तुला खाऊ घालतो छानपैकी, मग तुला गावात राहण्याची इच्छा होणार नाही. तो बिचारा सामान्य होता, साधा होता, गावची माणसं साधी असतात, खूप चांगली असतात, लक्षात घ्या, आणि शहरापेक्षा गाव हे चांगलं असतं आपण असं म्हणायला काहीच हरकत नाही. नो सुनर सेड दॅन डन टू माय सेट ऑफ द टाउन अँड अराइव्ड ऍट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. बोलण्याला उशीर झाला की लगेच दोघांनी तयारी केली, पटापटा बॅग भरल्या आणि ते कुठे आले? शहराकडे आले. कुठे आले? शहराकडे आले, ज्या ठिकाणी एका मोठ्या अशा घरामध्ये हा उंदीर राहत होता, एक छोट्याशा होलमध्ये, बिळामध्ये. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी, सेड द पोलाइट टाउन माऊस अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. देन देअर दे फाउंड द रिमेन्स ऑफ द फाईन फिस्ट. Soon the two mice were eating up jellies and cakes and all that nice. तुम्हाला की मित्रा तू थकलो असशील ना, पण आपण सगळं थकलो असो, आता एक काम कर, तू मस्त वेळ की आता काय कर, आपण काही खाऊया, रिफ्रेशमेंट करूया, चल आपण जाऊया, बरोबर. तर ते गेले, कुठे गेले? ते डायनिंग रूम वर गेले. डायनिंग रूम वर त्यांना जे काही उरलेलं होतं, एक पार्टी झाली होती, पार्टीनंतर उरलेलं अन्न त्यांना खायला मिळालं, बरोबर, केक आणि जेली वगैरे सगळं त्यांना मिळालं. बघा दिसतं तुम्हाला पुढे. सडनली काय झालं, अचानक काय झालं बघा, त्या ठिकाणी दे हर्ड ग्रॉलिंग अँड बार्किंग. व्हॉट इज दॅट, सेड द कंट्री माऊस. इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस, आन्सर द अदर. तेवढ्यात त्याने अचानक आवाज आला त्याला, अरे कसला आवाज आला एवढा भुंकण्याचा वगैरे, काय रे काय झालं? अरे काही नाही, या मालकाचा कुत्रा आहे म्हणतो तो. ओके, द ओनली सेड द कंट्री माऊस, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. हे, मला असा आवाज वगैरे चालत नाही जेवताना. कोण म्हटलं तो उंदीर? मला असा आवाज वगैरे चालत नाही. Just at that moment, the door flew open and came
two huge mastiffs and two mice had to scamper. Mastiffs म्हणजे काय? Big dog for special breed. वेगळे असे कुत्रे असतात ते mastiffs म्हणून. ते तेवढं त्या दरवाज्यातून आत आले आणि हे दोन उंदीर पटकन पळून गेले. गुड बाय कझिन, सेड द कंट्री माऊस. व्हॉट गोइंग टू सून, सेड द अदर. येस, ही रिप्लाइड, बेटर बीन्स ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फियर. तर तो घाबरला गावचा उंदीर आणि म्हणाला, बाबा मी चाललो, बाय बाय. तो अरे एवढं लवकर कसं चाललं तू, नको नको, हे तुझे केक जेली खाण्यापेक्षा माझ्या गावचं जे मला जेवण मिळतंय, जी भाकरी वगैरे मला मिळते, जे काय मी खातोय ते खूप माझ्यासाठी चांगलं आहे, हे तुझ्या शहरातलं भीतीने काढलेलं अन्न मला अजिबात नको. बरं, त्याने असं म्हणत तो निघून गेला. गेटिंग? येस, आपण इकडे येऊया, परत 2 मिनिट थांबा. येस, 2 मिनिट थांबा, आलोच.